मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आमदार बाळाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून कोकण भवन येथील कोकण आयुक्त कार्यालयात आमदार बाळाराम पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोकण भवन येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला. महाविकास आघाडीकडून आम्ही ज्यांनी 6 वर्ष अतिशय उत्तम पद्धतीने शिक्षक मतदारसंघामध्ये काम केलं, बाळाराम पाटील यांचं नामनिर्देशन पत्र त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे. मला विश्वास आहे की 6 वर्ष ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये संपर्क ठेवला आणि आम्हा महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षांचे जे काय प्रत्येकाने उभं केलेलं जाळं या क्षेत्रामध्ये आहे त्याचा उपयोग होऊन ज्या पद्धतीने आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये यश मिळवलं तेवढाच मताधिक्याने यावेळेला सुद्धा निश्चितपणाने यशस्वी होऊ. स्वाभाविकपणे आहेच ना, शेवटी आव्हान तर राहिलंच कारण एकेकाळी हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षप्रणित आघाडीकडे त्या ठिकाणी शिक्षक परिषदेकडे होता. ती त्यांची अनेक वर्षाची मक्तेदारी मोडून काढत 6 वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी यश मिळवलेलं होतं. त्यामुळे आव्हान असेलच, परंतु निवडणूक आम्ही व्यवस्थितरित्या व्यूहरचना केलेली आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठीलाइव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 47 54.